सोळा वर्ष दहा महिने झाले आज आजच्या हिशोब कशावरून उमेदवारी पाहिजे तिचं आपल्याला आधार कार्ड होतं कुठं कागदपत्र आधार कार्ड कुठं आहे आधार कार्ड आहे सर कुठं आहे कागदपत्र लागलेले आधार कार्ड कुठं आहे आता काय तुम्ही सांगितलं मला आधार कार्डावरनं होईल तिचं व्हेरीफाय केलं कुठं आहे आधार कार्ड जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हाच व्हेरीफाय केलं होतं आपण गुन्हा दाखल केला होता आता इथं तुम्ही कशासाठी बोलवले त्याला मिसिंगची तक्रार कधी दिली नाही मिसिंग नाही मग कळवून द्यायची कळून कधी तिची तक्रार कुठे गेला तुम्ही फेब्रुवारी वर्दीवर असताना टोपी बिपी घालत जावा डोक्यात आज ड्युटीवर आहे ना काय लाज वाटते टोपी घालायची तुम्हाला क्राईम कोण बघतं तुमच्या खाण्यामध्ये अनावश्यक अधिकाऱ्यांनी गर्दी करायची नाही जो अधिकारी कामाचा आहे त्यानं तुम्ही राहू बाकी जाणे आपलं काम चालू ठेवा सिनियर पी आय एक सिटी इन्चार्ज एक आणि त्यांच्या हाताखाली किती कर्मचारी अधिकारी आहेत तुम्ही कोण आहे ह्याच पोलीस स्टेशनला आहे काय म्हणून आहे तुम्ही सेकंड सेकंड आहे का सेकंड कोण आहे मॅडम आहे बी आय मॅडम सुंदर ते कुठं आहे काय बंदोबस्त आहे आज अरे ए बॉडीगार्ड एस पी ॲडिशनल लोकेशन करा मेसेज द्यावं मी इथं आलोय म्हणून चला आणि क्राईमची माहिती कोण देणार ह्या पोलीस स्टेशनच्या एक जागेवर नाही दादा काय मला पुढं बसतो का पुढं बसतो का नाही इंटरव्ह्यू सोय नाही साहेब आतमध्ये लाईट नाही अरे बोलवा ना क्राईम वाला एका दिवसामध्ये सातारा शहर पोलीस स्टेशनच्या बाबतीत प्रचंड प्रमाणामध्ये माध्यमांच्यातनं छापून येते गुन्हेगारी रोखण्यामध्ये तुम्ही अपयशी झालाय एक गुन्हेगार क्रिमिनल बॅकग्राऊंडचा त्याच्यावरती गुन्हा दाखल केला तो फरार आहे अजून तुम्हाला सापडत नाही खालचे तीन आरोपी पकडले त्यांनाही रिकव्हरी न होता बेल झाला कोण बघत होतं ही केस बोलवा त्याला कुठं असतील तिथनं लगेच त्यांच्या बदल्यात दुसरा अधिकारी पाठवा कुठलं त्यांना ड्युटी लावली असेल ना बंदोबस्ताला हा अधिकारी तो बघायला ह्याला पाठवा की नवीन फौजदारी कहो त्याला बोलवा माहिती त्यांना पाठवा तिकडे त्यांना बोलवून घ्यायचं सांग माहिती नाही का नाही सापडला तो कोणत्या तारखेला गुन्हा दाखल आहे खंदारे सांगा लाईट आली चला तो खांदारे अजून यांना सांगितलं मी तुम्हाला एकदा पर्सनल कॅपॅसिटीमध्ये विचारलं होतो सांगितलं
असं जर काम चालत नाही मग मला काय तरी ऍक्शन घ्यावी लागेल. ते मला नाही आरोप करायला आहे बाकी सगळे. अरे तोच मुख्य आहे निर्वा आहे. तुम्ही म्हणता तो एकच राहिला म्हणून. आता त्यासाठी सर सगळे एलसीबीटी सगळे मागे लागले. बघा मला तुम्ही एलसीबी लावली आता आणखी कुठली राज्याची यंत्रणा आणून लावली ह्याच्यात मला घेणं घेणं नाही. मला आरोपी सापडला पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हे मला अपेक्षित.